बऱ्याच जणांना दुधी आवडत नाही, अशा प्रकारे दुधीचे वडे करून बघा, नक्की आवडेल. हाय गाईज अँड नमस्कार, मी पूजा, पूजाज किचनमध्ये आपलं स्वागत करत आहे. चला तर बघूया. मी इथे एक दुधी घेतला आहे, स्वच्छ धुऊन हा दुधी घ्यायचा आहे. त्याचा पुढचा आणि शेवटचा भाग कापून घेतलेला आहे. या दुधीचे आपण आता वरची साल काढून घेणार आहोत. अशा प्रकारे याची पूर्णपणे साल काढून घ्यायची आहे. दुधी भोपळा खूप औषधी भाजी आहे, ही आपल्या आहारात नेहमी असावी, खास करून लहान मुलांच्या. इथे दुधी भोपळ्याची साल काढून झालेली आहे, तो आता आपण किसून घेणार आहोत. तुम्ही लहान किंवा मोठ्या किसणीनी सुद्धा किसून घेऊ शकता. मी इथे लहान किसून घेतलेली आहे. आता हा दुधी भोपळा किसून घेत आहे. बऱ्याच जणांना दुधी आवडत नाही, त्यासाठी तुम्ही दुधीचे वेगवेगळे प्रकार करून खाऊ घालू शकता. हे बघा, इथं पूर्ण दुधी मी किसून घेतलेला आहे. त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. मी इथे एक चमचा मीठ घातलेला आहे. त्यामध्ये हे आपण केलेली मिरचीची पेस्ट घालायची आहे, आणि दोन चमचे तीळ आणि एक चमचा खसखस घालायचा आहे. त्यामुळे खूप क्रंचीनेस येईल वड्यांमध्ये. त्यामध्ये थोडी हळद घालती आहे. इथे मी थोडासा ओवा घेतला आहे, तो हातावर रगडून मी त्यात घालत आहे. त्यामुळे फ्लेवर खूप छान येतो. आता यात भरपूर कोथिंबीर घालायची आहे. यात मी तांदळाचं पीठ घालत आहे. सुरुवातीला मी दोन चमचे घालून घेतली आहे. आता हे छान याचा गोळा करायचा आहे, मिश्रण करून घ्यायचं आहे. सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. मी यात पुन्हा दोन चमचे तांदळाचे पीठ घालत आहे. असे मला पूर्ण सहा चमचे तांदळाचे पीठ लागलं आहे. छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. याचा पाण्याची गरज पडत नाही, जर तुम्हाला वाटलंच तर एक दोन चम्मच घालू शकता. इथे गोळा तयार झालेला आहे. मी हाताला तेल लावून घेतलं आहे, आणि आता छोटे छोटे गोळे करून त्याचे हातावर वडे थापून घेतली आहे. अशा प्रकारे वडे थापून घ्यायचे आहेत. तुम्ही हे प्लास्टिक पेपरवर सुद्धा थापून घेऊ शकता. अशा प्रकारे मी काही वडे थापून घेतलेले आहेत, आणि एक साईडला मी तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे, मी त्यात थोडस सारण टाकून बघते. परफेक्ट असं तेल गरम झालेलं आहे. आता यात आपण एक एक करून वडे घालून घेऊयात. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. लगेच वड्यांना परतायचं नाहीये. त्यावर अशा पद्धतीने तेल घालून घ्यायचे. आता वड्यांना पलटून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या साईडने सुद्धा क्रिस्पी तळून घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे वडे तळून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता वडे छान तळून झालेले आहेत. हे आता आपण काढून घेऊयात. इथे मी दुसरी बॅच सुद्धा टाकून घेतली. हे सुद्धा आपल्याला तशाच प्रकारे तळून घ्यायचे आहे. दोन किंवा तीन असेच वडे घालायचे आहे कढईमध्ये. जास्त वडे टाकायचे नाहीये.
अशाच प्रकारे आपल्याला छान हे वडे तळून घ्यायचे आहे. दोन्ही साईडने छान खरपूस असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत हे वडे. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक अँड शेअर नक्की करा. इथे वड्यांची दुसरी बॅच सुद्धा तळून झालेली आहे. आपण आता हे काढून सर्व करून घेऊया. तुम्हाला दाखवते हे वडे किती क्रिस्पी झाले आहेत. मी इथे चम्मचच्या साहाय्याने तुम्हाला दाखवत आहे किती क्रिस्पी झाले आहेत ना. खायला पण तितकेच टेस्टी आहेत. नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकन हिट करायला विसरू नका. सुंदर असे दुधीचे वडे तयार आहेत.